हेलो नांदेड़ न्यूज में आप सभी का स्वागत है। चलिए जानते हैं आज की खबर। हमारे चैनल को लाइक सब्सक्राइब शेयर जरूर कीजिए। आने वाले सितंबर अक्टूबर महीने में होने वाले विधानसभा इलेक्शन के मद्देनजर नांदेड़ समेत पूरे महाराष्ट्र भर में लोग तैयारियों में जुटे हुए नजर आ रहे हैं। पिछले कई सालों से नांदेड़ में कांग्रेस पार्टी में रहकर कई पदों पर काम कर चुकी संगीता पाटिल डग ने इस विधानसभा इलेक्शन 2024 में खड़े रहने का इरादा कर लिया है और कांग्रेस पार्टी के सीनियर लीडर से मुंबई में मुलाकात कर अपनी ख्वाहिश का इजहार भी किया है। आपको बता दें, संगीता पाटिल नांदेड़ म्युनिसिपल कॉरपोरेशन की नगर सेविका भी रह चुकी है और वे हरदम किसानों और गरीबों के मसलों को हल करवाने में लगी रहती है। संगीता पाटिल डग ने एक प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान कांग्रेस पार्टी से विधानसभा इस बार लड़ने का ऐलान किया है। संगीता पाटिल डग ने ये भी कहा है, कांग्रेस पार्टी से अगर टिकट नहीं भी मिलता है तो वे आजाद उम्मीदवार बनकर इलेक्शन लड़ सकती है। वे पिछले 3 महीनों से नांदेड़ के उत्तर का दौरा कर नागरिकों की समस्याओं को जानने की कोशिश कर रही है और कई परेशानियों को वे हल कर चुकी है। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही आता उतरत आहोत आणि त्या तयारीच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांशी चर्चा करण्यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद बोलवलेली होती। कोणत्या पक्षासोबत आपली? काँग्रेस पक्षाकडून आम्ही उमेदवारी मागितलेली आहे आणि उमेदवारी मिळणार अशी आम्हाला शाश्वती आहे। उत्तरमधून आपण निवडणूक लढवित आहे, महिला म्हणून आपल्याला काही अडचण येणार आहेत का? महिला म्हणून अडचणी येण्याचा प्रश्नच नाही, कारण मी मागच्या 25 वर्षापासून राजकारणामध्ये आहे आणि महिला म्हणून जी काही माझ्यावर जिम्मेदारी असेल, मी नगरसेवक होते, पंचायत समितीचं सभापतीपद भूषवलेले आहे आणि एक महिला म्हणूनच ते पद मी सक्षमपणे पार पाडलेलं आहे, त्याच्यामुळे महिला म्हणून कुठं अडचण येईल असं मला वाटत नाही। उत्तर मतदारसंघामध्ये आता मी मागच्या 2 महिन्यापासून फिरत आहे, त्यामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न असतील। आता जे आमदार आपल्याला सांगत आहेत मी एवढा विकास केला तेवढा विकास केला, पण अक्षरशः गावामध्ये गेल्याच्या नंतर किंवा इकडे फिरताना उत्तरमध्ये लोकांच्या खूप अडचणी आहेत आणि उलट ते आमदाराच्या विरोधामध्येच आम्हाला कामं सांगत आहेत। विकास केला हा आता मला माहीत नाही कुठे विकास झाला तो, आता आमदार सांगत असतील तर विकास झाला असेल, पण प्रत्यक्षामध्ये विकास कुठे आहे? कागदावरच आहे। आल्याच्या नंतर निवडून आल्याच्या नंतर शेतकऱ्यांसाठी पहिलं काम राहणार आहे। आज आपण पाहता पावसाळ्याचे दिवस आहेत, अजूनही पाऊस झाला नाही, शेतकरी आज चिंताग्रस्त आहे। जरी नैसर्गिक आपत्ती असली तरी आज बियाण्याचा प्रश्न आहे, खताचा प्रश्न आहे आणि हे झाल्याच्या नंतरसुद्धा पेरणी झाल्याच्या नंतरसुद्धा जे उत्पादन येतं त्या मालाला भाव मिळत नाही शेतकऱ्यांच्या, मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करायचं? आणि शासनसुद्धा शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव देत नाही। जे सोयाबीन 2004 ला 4000 होतं, आज ते 2024 4000 आहे आणि खताच्या किमती जर आपण पाहिल्या असतील तर त्या चौपट वाढलेल्या आहेत, त्यामुळे हे ह्या बाबतीमध्ये मी नक्कीच काम करणार आहे। खूप चांगला प्रतिसाद आहे प्रत्येक ठिकाणी, जे ग्रामीण भागात तर मी पूर्वी काम केलेलं आहे सभापती असताना, मी पंचायत समिती नांदेडचं सभापतीपद भूषवलेलं आहे आणि त्या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये जाण्याचा मला योग आलेला आहे आणि तेव्हा केलेल्या कामाची पावती म्हणून आज लोक खूप चांगला प्रतिसाद देत आहेत आणि लोकांमध्ये वातावरण म्हणजे आनंदाचं आहे की तुम्ही हा निर्णय अगोदरच घ्यायला पाहिजे होता, आत्ता हा निर्णय घेतला आपलं स्वागत आहे असं लोकांचं म्हणणं आहे।